तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. हे गेले ज्या काळामध्ये औरंगजेब या ठिकाणी मंगळवड्यामध्ये मुक्कामाला होता, त्या काळामध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती देगावकर पाटील, त्या काळामध्ये सूर्याजी पाटलांकडं प्रल्हाद महाराज बडवेंनी त्यावेळी संरक्षणासाठी दिली होती. आणि 2 ऑक्टोबर 1695 ते 1699 अशी 4 वर्ष 11 दिवस ती मूर्ती देगावला आपल्या वाड्यामध्ये होती सूर्याजी पाटलाची. आता मी 13वी पिढी आणि मग हा उत्सव गेले 20 वर्ष आम्ही सुरू केला आहे. या उत्सवाच्या माध्यमातून सर्व लोकांना या गोष्टीची माहिती मिळाली पाहिजे. मग तळघरामध्ये, वाड्यामध्ये आणि त्या ठिकाणी विहिरीमध्ये ती मूर्ती संरक्षणाचा त्या ठिकाणी ठेवली होती. आणि त्यावेळी समस्त देगावकर ग्रामस्थांनी त्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन केलं होतं आणि त्यांच्या सगळ्याच्या ह्याच्यातून ही मूर्ती त्या ठिकाणी संरक्षण करण्यात आली होती. किती वर्षापासून? ही आता गेले 20 वर्ष आम्ही हे वद्यपंचमीला त्या ठिकाणी देव आले होते म्हणून हा विठ्ठल रुक्मिणी संरक्षण उत्सव त्या ठिकाणी सुरू केला आहे. आणि या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि तमाम सर्व विठ्ठल भक्तांना, वारकरी मंडळाला ह्या माध्यमातून माहिती व्हावी. आणि ह्या जो इतिहास आहे, या इतिहासामुळंच त्या काळामध्ये ह्या मूर्तीचं संरक्षण त्या ठिकाणी करण्याची त्या देवाने आम्हाला संधी दिली होती.